चार्मी पासत, तरुण, दिसायला सुंदर, वय केवळ 22 वर्ष. आता हा निखळ हसरा चेहरा केवळ फोटोंतून स्मितहास्य करताना दिसेल. डोंबिवलीत राहणाऱ्या या गुंडस हसऱ्या चेहऱ्याचा लोकलच्या गर्दीने बळी घेतला. डोंबिवलीकरांसाठी मुंबई ठाण्यात जाण्यासाठी लोकल हा सर्वात सुसह्य पर्याय, पण हा पर्याय अनेकांचा जीव घेऊन गेला. चार्मीचंही तेच झालं. गर्दीमुळे लोकलमध्ये शिरताही न आलेली चार्मी दरवाजात लटकली आणि पुढे काही अंतरावर थेट मृत्यूच्या दारात पडली. अशा हजारो महिला, हजारो पुरुष रोज मृत्यूशी सामना करतच प्रवास करतात. मी रोजची प्रवासी आहे डोंबिवली स्टेशनपासनं. इकडे रोजच्या दरम्यान एक ना एक व्यक्ती पडत असतं ट्रेनमधून, फास्ट ट्रेन, चालत्या ट्रेनमधून. मला विनंती आहे की गव्हर्नमेंटनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. स्पेशली जे ठाण्याला जाणारे माणसं असतात, प्रवासी असतात, ते लोक डोंबिवलीला चढून ब्लॉक करतात. जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केली, समजा डोंबिवलीपासूनच फक्त फास्ट ट्रेन सुरू केली किंवा ठाण्यासाठी सुविधा ट्रेनची सुरू केली, तर कदाचित काहीतरी सॉल्व्ह होईल. पोलीस इथे आहेत पण स्टील लटकूनच जातात. ते नाही झालं पाहिजे, पडतात वगैरे, तर ती रिस्क आहे. तरी आम्हाला रिस्क घेऊन जायला लागतं कारण आम्हाला इन टाईम पोहोचायचं असतं. ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या पाहिजे, तेच एक बेस्ट सोल्युशन आहे, त्याने गर्दी कमी होईल. 9:25 मी लोकल ट्रेन पकडणार आहे, तर त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट 9:55 लोकल ट्रेन आहे. त्यासाठी आता एवढ्या ज्या लेडीज आहेत त्या मोस्ट प्रोबॅबली त्या ट्राय करणार ह्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी. आणि आफ्टर दॅट जर चढायला नाही मिळालं तरी पण लेडीज काय करणार, जास्त ट्राय केल्यामुळे मोस्ट ऑफ द चान्सेस असतात की पडण्याचे, त्यामुळे ॲक्सिडंट्स हे होतात. त्यामुळे गव्हर्नमेंटकडून हेच आहे की 9:25 ट्रेन सोडल्या पाहिजेत फास्ट. खूप लेडीज त्या खूप सफर करत आहेत आणि मला तर हेच म्हणायचं आहे की त्यांच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. डोंबिवली लोकल फास्ट अर्ध्या अर्ध्या तासाच्या डिस्टन्समध्ये तरी ठेवलंच पाहिजे. आतमध्ये लोकल ट्रेनमध्ये एखादं पोलीस कॉन्स्टेबल असेल तो लोकांना आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी असं काहीतरी सोय केली पाहिजे. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. जितने भी मेल ट्रेन्स आहे उनको ट्रॅक दिया गया है, फिर भी यहीं से मतलब छोड़ देते हैं, तो इसके लिए ट्रेन्स में बहुत गर्दी होती है. लेडीज का जो कोच है वो एक तो बढ़ाना चाहिए. वो लोग एक डिब्बे से कुछ नहीं होगा. स्टार्टिंग यानी शुरू में जो है 2-3 डिब्बे लगाना चाहिए और एंडिंग में 3 डिब्बे तो भी चल जाएगा. तो ये जितने ॲक्सिडेंट्स होते हैं उसका कवर अप हो सकता है. आमच्या डोंबिवलीकरांच्या समस्या ह्या कधीही न संपणाऱ्याच आहेत असं मला वाटायला लागलं आहे. इतके जण ॲक्सिडेंटमध्ये जात आहेत तरीही प्रशासन आमच्या दृष्टीने काही पावलं उचलत आहेत असं मला कधी वाटलं नाही आहे. आमच्यासाठी जर डोंबिवलीहून ट्रेन सोडता आल्या तर ते आमच्यासाठी खूपच चांगलं होईल. आप ट्रेन को टाइम पर दीजिए. हमारे जो 9:55 हम जो रेगुलर ट्रेन में जाते हैं एटलीस्ट उसको टाइम पे दीजिए हर एक ट्रेन को, तो कहीं रश होगा ही नहीं, ये इंसिडेंट होगा ही नहीं. आप टाइम पे दीजिए 9:55 की ट्रेन. 15 से 20 मिनट पहले कल्याण में लाकर आप होल्ड कर देते हो और उसके बाद मनमाड़ और डेक्कन को आप छोड़ते हो तो रश तो बढ़ेगा और इंसिडेंट ऐसा होगा. आप प्लीज़ इस पर एक्शन लीजिए. 25 का और 55 का बीच में कितना टाइम है? फास्ट ट्रेन है ही नहीं, अब क्या करेगा? दूर जाने वाले को तो फास्ट ट्रेन चाहिए ना. फास्ट ट्रेन में चढ़ने को ही नहीं मिलता है. 4-5 गाड़ी छोड़ के फिर भी चढ़ने को नहीं मिलता है. अब लोग तो ऐसे ही लटक के जाएगा ही ना. हे रोजचं ट्रेनचं प्रॉब्लेम असतात. आम्हाला रोज एवढं हे करायला लागतं, संघर्ष करायला लागते, काही ना काही प्रॉब्लेम्स होतात, चढायला मिळत नाही ट्रेनमध्ये आणि गर्दी खूपच वाढत जाते, ह्यामुळे ॲक्सिडेंट्स वगैरे होतात. असं काही न व्हायला पाहिजे म्हणून काहीतरी करावं सरकारने. आमचा रोजचा प्रॉब्लेम एकच आहे की टाईममध्ये ट्रेन अवेलेबल नसतात. एक दिवस असला तर दुसऱ्या दिवशी असेलच असं नाही. हे आत्ताचं नाही आहे तर हे नेहमीच आहे, जे सुरुवातीपासून चालत आलं आहे, पण कोणी याच्यावरती लक्ष देत नाही. आम्ही रोज इथून ट्रॅव्हल करतो, आमचे घरचे पण काळजी करत असतात की कधी घरी येणार वगैरे, नेहमी हे चालू झालं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण एक भीती असते की रोज सकाळी उठल्यावर आधी हा टेन्शन हे टेन्शन असतं की ट्रॅव्हल कसं करायचं ट्रेनने. एक तर आम्ही आमच्या गडबडीमध्ये असतो, टायमिंगमध्ये तिथे ऑफिसला पोचायचं असतं, लेट गेलो तर लेट मार्कसुद्धा आम्हाला लागतो. पण हा ट्रेनचा प्रवास एवढा धोकादायक झाला आहे ना की आम्हाला ट्रॅव्हलिंग, आमचं जीवन पण त्याच्यामुळे व्यवस्थित सुरळीत नाही आहे.